नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आयुष्य अरुबाबा आहेत आणि आदिती आहे. तर अरुबाबा आपल्याला सांगतायत कुठे आलोय आपण. हे गांधार पाली गाव आहे. बरं. 130 इसवीसनमध्ये कंबोजवंशीय राजा विष्णुपलित याचं या रहाळावर राज्य होतं. त्या काळात या लेण्या बांधण्यास सुरुवात झालेली आहेत. काही थोड्या लेण्या जैन धर्मीय आहेत, काही हिंदू धर्मीय आहेत आणि बहुतांश बुद्ध धर्मीय आहेत. पूर्वी या गावाचं नाव पालीपट्टण होतं. पालीपट्टणचं अपभ्रंश होऊन पाले झालं आणि गांधार पाले असं होईल. धन्यवाद. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे वरती लेणे आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर इथे बाजूला हायवे आहे. हा आता आपण वरती जाऊया. गांधार पाली लेणी गांधार पाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे 50 ते 60 मीटर उंचीवर ही लेणी आहेत. महाडला हायवे जाताना आपल्याला डाव्या बाजूस ही लेणी पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर गांधारपाली लेणी ही गर्द हिरव्या झाडांनी आपल्याला बहरलेली दिसते. वरती आपल्याला चढत असताना मध्ये आपल्याला स्तूप लागला तो आता बघूया. हा स्तूप आहे. यांनी छान केलेला आहे की इथे पूर्णपणे यांनी माहिती दिलेली आहे. याच्याबद्दलची इतिहास आहे, त्याच्यानंतर शिल्पकला, शिलालेख असं पूर्णपणे यांनी माहिती दिलेली आहे. आणि वरती लेण्या आहेत ह्या. वरती जाऊया आता आपण. रायगड जिल्ह्यातील महाड हे प्राचीन व्यापारी बंदर असून उदयास आले होते. इसवीसनपूर्व 1 शतकाच्या उत्तरार्धमध्ये व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने महाड व दख्खनचे पठार हा व्यापारी मार्ग जोडला गेला होता. कापड, तांदूळ, काजू, नारळ यासारख्या कोकणातील उत्पादित वस्तू निर्यात केल्या जात असत. इसवीसन 1 शतकापासून 12व्या शतकापर्यंत येथे बौद्ध व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने होता. त्यामुळे ही लेणी बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी बांधण्यात आली होती. तर मित्रांनो, आपण खूप जवळ पोहोचलेलो लेण्यांच्या. चला आता वरती जाऊया. मंडई थोडंसंच वर आल्यानंतर आपल्याला पहिली गुफा इथे लागलेली आहे. ती 28 नंबरची गुफा आहे आणि त्याच्या बाजूला पाण्याची टाकं आहेत. इथे पाण्याचे टाक आहेत आणि याच्या बाजूला ही गुफा आहे. लेणी क्रमांक 1 मध्ये समोर बुद्धाची बलंब पदासन मुद्रेतील बुद्धाची मूर्ती आहे. सिंहासनावर बुद्धाच्या पायाजवळ धम्मचक्र हरणाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूला आपल्याला पद्मपाणी व वज्रपाणी पाहायला मिळतात. वाव, एकदम जबरदस्त वाटतंय. प्रत्येक लेण्यांच्या प्रवेशद्वारापाशी नंबर लिहिलेले आहेत. आता तुम्ही बघाल तर इथे 24 नंबरची आहे, 25 नंबर आहे, 26 नंबरची लेणी आहे. मित्रांनो, ही 27 नंबरची लेणी आहे. त्याच्या बाजूला सुद्धा इथे एक पाण्याचं टाक आहे. तर आपण वरती जाऊन तिथे काही शिलालेख आहेत ते बघूया काय आहेत. तेव्हा मंडळी, आपण 27 नंबरच्या लेण्यांपाशी आलो आहोत आणि इकडे जर प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही जर बघितलं तर इथे काही कोरलेलं आहे. शिलालेख आहे तिथे आणि आतमध्ये लेणी बघूया आपण. ही लेणी पूर्वाभिमुख असून सकाळी सकाळी सूर्याची किरणे थेट लेण्यांवर पडून एक सौंदर्य देखावा आपल्याला इथे पाहायला मिळतो. सुंदर एकदम पावसामध्ये आपण इकडे आलो आहोत. आज रविवार आहे आणि एकदम थंड वाटते इकडे. फक्त एकदम सांभाळून यावं लागते कारण खूप निसर्ग झालं इकडे. तुम्हाला मगाशी जो हायवे म्हणला तो हा हायवे. आता आपण वरती जाऊया आणि अजून लेण्या बघूया. मंडई पुढे आल्यानंतर आपल्याला ही 23 नंबरची गुफा लागलेली आहे आणि ही 22 नंबरची आहे आणि ही 21 नंबरची आहे. ही सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळ तब्बल 28 लेणी कोरलेली आहेत. त्यापैकी 20 लेणी वरच्या 2 स्तरांवर तर उर्वरित लेणी खालच्या स्तरांवर आहेत. लांबून बघितली असता 3 मजली इमारतसारखी लेणी आपल्याला दिसून येतात. या लेणीसमूहात प्रार्थनेसाठी 3 चैत्यगृह व भिक्षूंच्या निवासासाठी 25 विहार आहेत. यापैकी 9 क्रमांकाची गुफा ही चैत्यगृह आहे, ज्याचा वापर पूजा अर्चा सभा आणि निवासासाठी केला जात होता.
म्हणतंही आता रस्ता पुढे बंद केला आहे कारण पावसाच्या दिवसामध्ये खूप स्लिपरी झाली आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आहे. पण मला खालनं मी सगळे लेणी दाखवू शकतो. तर म्हणतंही स्लिपरी असल्यामुळे आपण वर जाऊ नाही शकलो, पण लेण्याचं तुम्ही बघितल्या तर इथून एक नंबर चालू होतो आहे असा, पूर्ण अशा लेण्या या चालू होत आहेत. आणि इथून अशा बघत 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 या खाली अशा सगळ्या पूर्ण इथपर्यंत हे 27 नंबर इकडे आणि पुढची जी आहे ती 28 नंबरची लेणी आहे. आणि आता आपण खाली जाऊया. मी व आदितीने लेण्यांपाशी येऊन आम्ही मनमुराद आनंद लुटला व वरून दिसणाऱ्या निसर्गाचे सौंदर्य बघत बघत आम्ही खाली उतरलो. तर मंडळी लेण्यांमधून आपण पूर्ण खाली आलेलो आहोत आणि आता आपण इकडे हा व्हिडिओ थांबवतोय. पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण लेणी आपल्याला बघता नाही आली आहेत कारण वरती रस्ता बंद होता, पण ही माहिती तुम्हाला पूर्ण नक्कीच देऊ शकलो आहे. तर आता आपण व्हिडिओ थांबवतो इकडे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.